ASELR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 13. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 13. मित्रमैत्रिणींनो, 1 ते 18 हे पाठ सरावाचे पाठ आहेत. तुम्ही आधीच्या पाठांमधून जे काही इंग्रजी शिकलात ना, त्याची उजळणी करण्यासाठी आहेत. तर मग आता या उजळणी पाठाच्या सुरुवातीला आधीच्या पाठातला काही भाग ऐकूया आणि मग सराव करूया. नीट ऐका आणि मग बघा तुम्हाला किती आठवतंय ते. मित्रमैत्रिणींनो, हा पाठ व्याकरणाचा सराव करण्यासाठी आहे. आधी ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी सावकाश बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हो. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. व्हॉट म्हणजे काय? व्हॉट आर यू डुईंग? वेअर म्हणजे कुठे? वेअर इज युअर मदर? हूज म्हणजे कुणाचं? हूज बॅग इज दिस? वेन म्हणजे केव्हा? वेन विल द बस कम? हाऊ मेनी म्हणजे किती? हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव? मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का? असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. प्रश्न विचारताना योग्य शब्दच वापरायला लागतो. म्हणजे तुझं नाव कुठे असं म्हणता येईल का? नाही ना. तुझं नाव काय हेच म्हणायला पाहिजे. तसंच इंग्रजीतही प्रश्न विचारायला योग्य तो शब्द वापरायला हवा. आज आपण ह्या शब्दांचा सराव करूया. आधी ऐका हं. व्हॉट इज युअर मदर्स नेम म्हणजे तुझ्या आईचं नाव काय? व्हॉट म्हणजे काय? उच्चारांकडेही लक्ष द्या हं. व्हॉट. आता माझ्या मागे तुम्हीही म्हणा. व्हॉट इज युअर मदर्स नेम? आता हा प्रश्न ऐका. व्हॉट इज रंजना डुईंग म्हणजे रंजना काय करत आहे? तुम्ही सगळे हा प्रश्न माझ्या मागे म्हणा. व्हॉट इज रंजना डुईंग? व्हॉट म्हणजे काय लक्षात ठेवा बरं का. आता दुसऱ्या प्रकारचा प्रश्न ऐका. वेअर इज माय बुक म्हणजे माझं पुस्तक कुठे आहे? वेअर म्हणजे कुठे? तुम्ही हा प्रश्न म्हणा माझ्या मागे. उत्तर देऊ नका हं, फक्त प्रश्न म्हणा. वेअर इज माय बुक? आता हा पुढचा प्रश्न तुम्हाला माहीतच आहे. वेअर डू यू लिव्ह म्हणजे तू कुठे राहतेस किंवा राहतोस? तुम्ही म्हणा माझ्या मागे. वेअर डू यू लिव्ह? वेअर म्हणजे कुठे, राहील लक्षात. आता हा प्रश्न ऐका. हूज बुक इज दिस म्हणजे हे कोणाचं पुस्तक आहे? हूज म्हणजे कोणाचं? माझ्या मागे तुम्ही म्हणा पाहू, फक्त प्रश्न विचारा. हूज बुक इज दिस?
आता हा प्रश्न ऐका. हूज हाउस इज दॅट, म्हणजे ते कोणाचं घर आहे. तुम्ही प्रश्न माझ्या मागे म्हणा. हूज हाउस इज दॅट. लक्षात राहील ना हूज म्हणजे कोणाचं. आता हा पुढचा प्रश्न ऐका. वेन विल यू गो होम, म्हणजे तू घरी कधी जाशील. वेन म्हणजे कधी. तुम्ही म्हणा वेन विल यू गो होम. आता हा पुढचा प्रश्न तुम्हाला नक्कीच आठवत असेल. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव, म्हणजे तुला किती भाऊ आहेत. हाऊ मेनी म्हणजे किती. माझ्या मागे तुम्ही हे प्रश्न विचारा. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव. ह्याच प्रकारचा अजून एक प्रश्न ऐका. हाऊ मेनी जिलेबीज विल यू ईट, म्हणजे तू किती जिलब्या खाशील. तुम्हीही माझ्या मागे हा प्रश्न विचारा. हाऊ मेनी जिलेबीज विल यू ईट. हाऊ मेनी म्हणजे किती. हाऊ मेनी हे आपण अशा वस्तूसाठी वापरतो ज्या आपल्याला मोजता येतात. हाऊ मेनी पेन्सिल्स, हाऊ मेनी बुक्स, हाऊ मेनी सिस्टर्स वगैरे. आता तुम्ही इंग्रजीत प्रश्न विचारायचे बरं का. घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं राहायला सांगतील. मग मी मराठीत सांगेन तसा प्रश्न त्या मुलाने इंग्रजीत विचारायचा. फक्त प्रश्न विचारायचा बरं का, उत्तर नाही द्यायचं. फक्त इंग्रजीत प्रश्न विचारायचा. एक मूल उभं आहे का. समज तुला एखाद्याला विचारायचंय की तुम्ही कुठे राहता, तर कसं विचारशील इंग्रजीत. Where do you live? बरोबर. आता दुसरं कोणीतरी उभं राहा. जर तुला एक पुस्तक सापडलं आणि तुला विचारायचं असलं की कुणाचं पुस्तक आहे हे, तर कसं विचारशील इंग्रजीत. Whose book is this? Good. आता कोणाची पाळी. तुला एखाद्याला विचारायचंय की तुम्ही मुंबईला कधी जाणार, मग कसं बरं विचारशील. When will you go to Mumbai? Good. आता बघ, तुला तुझ्या एका मित्राला विचारायचंय की त्याला खायला काय आवडतं ते, मग कसं विचारशील. What do you like to eat? Very good. आता कोण बोलेल. तू असं समज की तुला एक कुत्रा सापडला. तो कोणाचा कुत्रा आहे ते कळलं नाही. हा कुणाचा कुत्रा आहे हे इंग्रजीत कसं विचारशील. Whose dog is this? दुसरं मूल तयार आहे. तुला जर एखाद्याला विचारायचंय की त्याला किती बहिणी आहेत, तर इंग्रजीत कसं विचारशील. How many sisters do
यू हैव. वेरी गुड. आता दुसरं कोणीतरी इंग्रजीत प्रश्न विचारायचा आहे. तुझ्या आईला विचारायचंय की तिच्या पिशवीत काय आहे. कसं विचारशील? वॉट डू यू हॅव इन युअर बॅग. बरोबर विचारलं का? तू बस स्टँडवर उभं असताना एखाद्याला इंग्रजीत विचारायचंय की बस कधी येईल बरं, कसं विचारशील? When will the bus come? That's right. आता दुसरं मूल. तुझ्या मित्राकडे तुला खूप केळी दिसत आहेत. त्याला इंग्रजीत विचारायचं की त्याच्याजवळ किती केळी आहेत. कसं विचारशील? हाऊ मेनी बनानास डू यू हॅव. व्हेरी गुड. आता पुढचं मूल. तुला जर एखाद्याला विचारायचं असेल की तुझी बहीण कुठे आहे तर कसं विचारशील इंग्रजीत? वेअर इज युअर सिस्टर. आता दुसरं एक मूल. असं समज की तुला विचारायचं आहे की ही कुणाची बहीण आहे तर इंग्रजीत कसं विचारशील? हूज सिस्टर इज दिस. आता दुसरं एक मूल. समज तुला इंग्रजीत एखाद्याला असं विचारायचंय की तुला किती बहिणी आहेत. हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव. व्हेरी गुड. टीचर, अशाच प्रश्नांचा अधिक सराव करून घ्या. इतर मुलांनाही इंग्रजीत प्रश्न विचारायला सांगा. वॉट, हूज, वेअर, वेन, हाऊ मेनी हे शब्द वापरून प्रश्न विचारू द्या. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.